नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक, प्रकरण क्रमांक एक, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। यामध्ये मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडचा अष्टक नियम, मेंडेलिवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्ती नियम हे पॉइंट्स आपण अभ्यासणार आहोत। प्रथम आपण मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण पाहू। मूलद्रव्याचे सर्व अणु हे एकाच प्रकारचे अणु असतात। आजमितीस म्हणजे आजपर्यंत विज्ञान जगताला एकूण 118 मूलद्रव्य ज्ञात झालेली आहेत। इसवी सन 1800 च्या सुमारास जर आपण पाहिलं तर फक्त 30च मूलद्रव्य त्या काळी ज्ञात होती। त्यानंतर अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला। मूलद्रव्यांचे त्यानंतर दोन गटामध्ये विभाजन झाले, धातू आणि अधातू। त्यानंतर अजून एक नवीन गट लक्षात आला, त्या गटाचं नाव आहे धातू सदृश। म्हणजे मूलद्रव्यांचे एकूण तीन गट आहेत, पहिला धातू, दुसरा अधातू आणि तिसरा धातू सदृश। मूलद्रव्य आणि त्यांचे गुणधर्म या विषयाचे ज्ञान जसे जसे वाढू लागले तसतसे अनेक वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले। त्यामध्ये आपण पहिले वैज्ञानिक डोबेरायनर पाहूयात। यांनी डोबेरायनरची त्रिके सन 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले। 1817 मध्ये डोबेरायनर नावाचे जर्मन वैज्ञानिक होऊन गेले। त्यांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म अभ्यासताना त्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने आणि मूलद्रव्याचे गुणधर्म यामध्ये काहीतरी संबंध आहे असं त्यांना समजलं। त्यासाठी त्यांनी काय केले, त्यांनी एकसारखं ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत अशा तीन तीन मूलद्रव्यांना सिलेक्ट केलं आणि अशा तीन तीन मूलद्रव्यांचा त्यांनी गट पाडला। म्हणजे सारखेच रासायनिक गुणधर्म असणाऱ्या तीन तीन मूलद्रव्यांचे काय केले, त्यांनी गट पाडले आणि या प्रत्येक गटाला त्यांनी त्रिके असं नाव दिले। आलं लक्षात, डोबेरायनर या जर्मन शास्त्रज्ञांनी काय केलं, तर रासायनिक गुणधर्म सारखे असणाऱ्या तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले आणि त्या प्रत्येक गटाला त्यांनी त्रिके असं नाव दिले। एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली। पहा, एका त्रिकामध्ये तीन मूलद्रव्य आहेत, मग आता या तीनही मूलद्रव्यांची मांडणी कशी करायची? तर त्यांनी काय केलं, त्या मूलद्रव्यांची मांडणी कशी केली, त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली। तर मधल्या मूलद्रव्याचे जे काही अणुवस्तुमान आहे ते अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन जे बाजूचे मूलद्रव्य राहिलेले आहेत त्या दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी एवढे आले। म्हणजे त्यांनी हे प्रूफ केलं जगासमोर, त्यांनी त्रिक तीन तीन मूलद्रव्यांचे गट केले, त्यांना त्रिक असं नाव दिलं आणि त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मधल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक केवढा येतोय, तर इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी एवढा येतोय। मात्र सर्व ज्ञान मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकले नाही। म्हणजे थोड्याच मूलद्रव्यांनी हे जे काही त्यांनी गुणधर्म सांगितला होता तो गुणधर्म फक्त थोड्याच मूलद्रव्यांपुरता काय झाला, तर तो कामी आला, पण इतर मूलद्रव्यांनी हा गुणधर्म दाखवलेला नाही। म्हणजे इतर मूलद्रव्यांचे वर्गीकरण या डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकले नाही। बघा, उदाहरण आहे एक, त्यांनी एक उदाहरण घेतलं लिथियम त्रिक। त्या त्रिकांमध्ये तीन मूलद्रव्य आहेत, पहिला आहे लिथियम, दुसरा आहे सोडियम, एन ए म्हणजे सोडियम आणि के म्हणजे पोटॅशियम। तर
मधला मूलद्रव्य काय आहे? सोडियम. मग सोडियमचा अणुवस्तुमान किती आहे? तर 23 आहे. आणि राहिलेले लिथियम आणि पोटॅशियम, बघा लिथियमचं आहे 6.9 आणि पोटॅशियमचं आहे 39.1. मग 6.9 अधिक 39.1 या दोन अणुवस्तुमानांची काय केली? बेरीज केली आणि त्याला दोनने भागलं तर उत्तर आलं 23. आणि हे 23 कोणाचं अणुवस्तुमान आहे? तर सोडियमचं आहे. परीक्षेसाठी तुम्हाला डोबेरायनरची त्रिके नियम लिहा असा प्रश्न असतो आणि कधी कधी त्याचं उदाहरण सुद्धा विचारलं जातं किंवा दोन्ही प्रश्न सुद्धा एकत्रित विचारले जाऊ शकतील. डोबेरायनरचे त्रिके उदाहरणासह स्पष्ट करा. तर या पद्धतीने तुम्ही उदाहरण द्यायचं आणि ते स्पष्ट करायचं. त्यानंतर डोबेरायनर नंतर न्यूलँड्स, जॉन न्यूलँड्स इंग्लिश वैज्ञानिक शास्त्रज्ञ यांनी अष्टकांचा नियम मांडला. त्यांनी एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. 1866 मध्ये न्यूलँड्सने त्या काळी जी काही ज्ञात मूलद्रव्ये होती त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांची मांडणी केली. म्हणजे 1866 मध्ये त्या काळामध्ये जी काही माहिती असलेली मूलद्रव्ये होती त्या मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी त्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. आणि ही सुरुवात करताना त्यांनी सर्वात हलकं मूलद्रव्य कोणतं आहे माहिती आहे आपल्याला? सर्वात हलकं मूलद्रव्य आहे हायड्रोजन. हायड्रोजन या सर्वात हलक्या मूलद्रव्याने त्यांनी त्याची सुरुवात केली आणि शेवट कशात केला त्यांनी? तर थोरियम नावाच्या मूलद्रव्यांनी केली. तेव्हा त्यांना असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. त्यांनी त्या काळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांना काय दिसून आलं की 8व्या मूलद्रव्याच्या प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचं जे काही गुणधर्म आहे ते गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखं दिसून येत. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखेच गुणधर्म होते हे त्यांना समजले. उदाहरणार्थ सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य आहे तरी सुद्धा दोघांचे गुणधर्म कसे आहेत? तर सारखे आहेत. म्हणजे लिथियम पासून जर सुरुवात केली तर सोडियम कितवं आहे? 8वं मूलद्रव्य आहे. आणि सोडियम आणि लिथियम या दोघांचे गुणधर्म कसे आहेत? तर सारखे दिसले त्यांना. अजून एक दुसरं उदाहरण आहे बघा, मॅग्नेशियम आणि बेरिलियम. मॅग्नेशियम आणि बेरिलियम यांचे सुद्धा मॅग्नेशियमचे बेरिलियमची साधर्म्य म्हणजे या दोन्ही मूलद्रव्यांचे गुणधर्म सुद्धा कसे आहेत? तर सारखे दिसून आले. आणि अजून एक आहे उदाहरण, क्लोरीनचे फ्लुओरिनशी साधर्म्य आहे. म्हणजे क्लोरीन आणि फ्लुओरिन या दोन्ही मूलद्रव्यांचे सुद्धा गुणधर्म कसे आहेत? तर सारखेच असल्याचे दिसून आले. म्हणजे इथं तीन उदाहरणं तुम्हाला दिसून येतात बघा. पहिलं म्हणजे सोडियम आणि लिथियम या दोघांचे गुणधर्म सारखे आहेत. दुसरं उदाहरण आहे मॅग्नेशियम आणि बेरिलियम. आणि तिसरं आहे क्लोरीन आणि फ्लुओरिन. रिकाम्या जागेला विचारलं जाईल सोडियम कोणासारखे कोणत्या मूलद्रव्यासारखे सारखे गुणधर्म दाखवतात? तर लिथियम सारखा. मॅग्नेशियम बेरियम सारखे आणि क्लोरीन फ्लुओरिन सारखे गुणधर्म दाखवतात. परंतु त्यामध्ये सुद्धा जे काही न्यूलँड्सनी अष्टकाचा जो काही नियम मांडला त्या नियमामध्ये सुद्धा त्रुटी राहिल्या. त्या कोणत्या त्रुटी आहेत बघा. हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होता. त्यांनी त्या काळात ज्ञात असलेली जी काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी केली. परंतु त्यांना हा नियम जरी सापडला असला अष्टकाचा, कारण पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे दिसतात म्हणून या नियमाला त्यांचा न्यूलँडचा अष्टकाचा नियम असं म्हटलं जातं. परंतु कॅल्शियम पर्यंत आल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की कॅल्शियम पर्यंतच हा नियम काय होतो? तर लागू होतो. याच्या पुढचे जे काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांना हा नियम लागू होत नाही. त्यांनी काय केलं बघा, न्यूलँड्सने त्या काळी जी काही ज्ञात मूलद्रव्य होती ती ज्ञात मूलद्रव्य एका रकान्यात बसवली. 7x8 अशा 56 रकानांचा त्यांनी तक्ता बनवला आणि त्या तक्त्यामध्ये ही मूलद्रव्ये त्यांनी बसवली.
ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागांवर दोन दोन मूलद्रव्ये बसवली। बघा आता सगळ्या मूलद्रव्यांना तर त्यामध्ये बसवणं गरजेचं होतं, त्यासाठी त्यांनी काय केलं, एका जागेवरती दोन दोन मूलद्रव्ये त्यांनी बसवली। उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल, कोबाल्ट आणि निकेलला एकाच रकान्यात बसवलं आणि सी व एले यांना सुद्धा एकाच रकान्यामध्ये बसवलं। याशिवाय काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली। बघा जो काही त्यांनी रकाना बनवला होता त्यांनी अजून काय केलं, जी भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये होती ती भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये सुद्धा एकाच स्वराखाली ठेवली। उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली ठेवले, तर क्लोरीन आणि बोरॉन या हॅलोजनांबरोबर त्यांनी त्यांना ठेवले। या उलट कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या यफी म्हणजे फेरसला त्यांच्यापासून लांब ठेवले। कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणारा यफी पण आहे, फेरस पण आहे, पण फेरसला काय केलं, त्यांनी त्यांच्यापासून लांब ठेवलं। ओ व यस या आधातून बरोबर त्यांनी टी या स्वराखाली ठेवले। तसेच नव्याने शोध लावलेली जी काही मूलद्रव्य होती त्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद त्या न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती। नंतरच्या काळामध्ये शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात बसले नाही। नंतरच्या काळामध्ये जे काही नवीन नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लागला त्या नवनवीन मूलद्रव्यांनी जे काही गुणधर्म दाखवले ते गुणधर्म या न्यूलँडच्या अष्टकामध्ये बसले नाहीत। त्यानंतर मेंडिलिव, दिमित्री मेंडिलिव या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली। मेंडेलिवने आवर्त सारणी म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची सर्वात महत्वाची पायरी आहे असं मानलं। अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिवने त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली। बघा मेंडेलिवनेही तेच केले, त्या काळी जी काही ज्ञात 63 एकूण मूलद्रव्ये होती त्यांची मांडणी त्यांनी त्यांच्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली। या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिवने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना केली। यांनी फक्त बघा वेगळं काय केलं, तर मूलद्रव्यांचे जे काही भौतिक गुणधर्म होते, जे काही रासायनिक गुणधर्म होते, या गुणधर्मानुसार त्यांनी आवर्त सारणीची काय केली, रचना केली। आणि ही रचना करताना मेंडेलिवने मूलद्रव्याच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर आलेल्या हायड्रॉक्स व ऑक्साईड संयुगाची रेणू सूत्रे ही रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राइड व ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म सुद्धा विचारात घेतले। जी काही मूलद्रव्ये होती त्या मूलद्रव्यांचा हायड्रोजन बरोबर संयोग झाल्यानंतर त्यांच्यापासून जी काही त्यांची हायड्राइड्स तयार होतात किंवा त्या मूलद्रव्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग झाल्यानंतर त्यांचे ऑक्साईड्स तयार होतात, यांचे सुद्धा रासायनिक गुणधर्म तसेच त्या मूलद्रव्य त्या संयोगाचे द्रवणांक किती आहे, त्याचा उत्कलांक किती आहे, त्याची घनता किती आहे, हे सगळे गुणधर्म त्यांनी मेंडेलिवने विचारात घेतले। त्यानंतर थोड्या काळानंतर त्यांना असं दिसून आले की भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते। बघा अभ्यास केल्यानंतर त्यांना थोड्या कालावधीनंतर काय दिसून आले, तर काही काही मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा आहे आणि सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची परत परत काय होते, तर पुनरावृत्ती होते। यानुसार त्यांनी एक नियम मांडला, कोणता नियम मांडला, बघा मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात। म्हणजे जेव्हा त्यांना असं दिसून आलं की काही मूलद्रव्यांचे भौतिक रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा आहे आणि सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते,
त्यावरून त्यांनी असं मांडलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. मेंडेलीवनी आवर्त सारणी तयार केली आणि आवर्त सारणी तयार केल्यानंतर लक्षात ठेवा, उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात तर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. हमखास परीक्षेला रिकाम्या जागेला विचारणारे हे प्रश्न आहेत. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना टिंबटिंब म्हणतात, काय म्हणतात तर गण म्हणतात, आणि आडव्या ओळींना काय म्हणतात, आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. बघा त्यांची आवर्त सारणी आहे, एकूण 7 ओळी आहेत, त्यानंतर गण पण दिलेले आहेत. मेंडेलीवची आवर्त सारणी आहे, हायड्रोजन लिथियम नंतर सोडियम पोटॅशियम या पद्धतीने त्यांनी ही मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे आणि प्रत्येकाचा अणुवस्तुमानांक तिथं लिहिलेला आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत या व्हिडिओमध्ये जे काही शिकवलं आहे त्यावरती आधारित मी तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1800 सुमारास किती मूलद्रव्य एकूण ज्ञात होते? मूलद्रव्यांचे गट किती व कोणते? डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम सांगा आणि उदाहरण लिहा. न्यूलँडचा अष्टकाचा नियम सांगा, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे प्रश्न आहेत. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना व आडव्या ओळींना काय म्हणतात? व्यवस्थित प्रश्न लिहायचे आणि खाली उत्तरं लिहायचे आहेत. ठीक आहे.